वारी हनुमाने ते केनो पिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन। सुधारित कापूस यंत्रणा या प्रकल्पा अंतर्गत कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या माध्यमातून 31 ऑगस्ट रोजी वारी हनुमान येथे मापारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कॅनोपी लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। बुलढाणा अकोला जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथे यात्रेचे औचित्य साधून कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर द्वारा कॅनोपी लावून शेतकऱ्यांना कपाशी पिकाबद्दल माहिती देण्यात आली। कपाशी पिकावर येणारे रोग किडी त्यांचे नियंत्रण कसे करावे, खताचे व्यवस्थापन कसे करावे, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सुद्धा कॅनोपीला भेट देऊन मार्गदर्शनाचा लाभ घेतला। यावेळी प्रकल्पाचे बुलढाणा अकोला जिल्ह्याचे प्रोजेक्टर मॅनेजर मापारी साहेब, पीयू मॅनेजर अवचार साहेब, FFST जाधव, अमोल वाघ, सागर झणके, सागर जाधव, सविता हागे, सुरतने गटमणे, प्रशांत वाघ, आनंद चोपडे, विशाल हागे यांच्यासह सर्वच FF हजर होते। सुधारित कापूस यंत्रणा या प्रकल्पांतर्गत आणि कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या माध्यमातून यात्रेच्या वारी हनुमान येथील यात्रेमध्ये आम्ही कॅनोपी लावून शेतकऱ्यांना कपाशी उत्पादनाबाबत मार्गदर्शन करणार आहे आणि करत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा कपाशीवरील खर्च कसा कमी होईल आणि उत्पन्न कसं वाढेल, कारण खर्च जर कमी झाला तर निश्चितच उत्पन्नात वाढ होईल, त्या दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे। शेतकऱ्यांना कपाशीच्या संदर्भात ज्या काही समस्या असतील त्याबद्दल सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो आहे। लोकांना कपाशीच्या संदर्भात कोणत्या किडी येतात, काय व्यवस्थापन केलं पाहिजे, खर्च कसा कमी केला पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही मार्गदर्शन करतो आणि शेतकऱ्याच्या कपाशी पिकाच्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेऊन त्यावर काय उपाय करता येतील त्या दृष्टीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो।